दौंड तालुक्यातील लडकतवाडी येथे दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी खुटबाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयाने लडकतवाडी हे गाव 3 वर्षांसाठी दत्तक घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून लडकतवाडी येथे 4 ते 10 जानेवारी 2020 असे 7 दिवसांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सध्या सुरू आहे. या शिबिरात सहभागी असलेल्या 32 विद्यार्थ्यांनी आणि 47 विद्यार्थिनींनी 5 जानेवारी 2020 रोजी ह्या एका दिवसात लडकतवाडी येथील होलेवस्ती येथे 50 फूट लांब 5 फूट रुंद आणि 10 फूट उंच असा मातीचा बंधारा धनंजय भिसे, निखिल होले, अर्चना मेमाडे, शीतल पोळे ह्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बांधून पूर्ण केला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे उपक्रम पुढच्या 5 वर्षांमध्ये चालू राहणार आहे. त्यासाठी मला निखिल होले, आमच्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य दिवेकर मॅडम, महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रमेश अप्पा थोरात यांच्या प्रेरणेनं, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन भाऊसाहेबजी ढमडेरे सर, त्याचप्रमाणे सूर्यकांत खैरे सर आमचे सहसचिव, महाविद्यालयाचं दशादर्शक मार्गदर्शक नेतृत्व प्राचार्य अविनाश सांगोलेकर सर, तसंच विविध विभागाच्या शाखा प्रमुख या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्याचं काम हाती घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे या गावचे ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय रवींद्रभाऊ चव्हाण, त्याचप्रमाणे पंच संतीभाऊ लडकत व इतर मान्यवर यांच्याही मार्गदर्शनाखाली हे काम अतिशय प्रगतीपथावर सुरू आहे. यासाठी लडकतवाडीचे सरपंच रवींद्र चव्हाण तसेच माजी सरपंच निलेश लडकत यांचे सहकार्य लाभले. भैरवनाथ शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आमदार रमेश थोरात, भाऊसाहेब ढमढेरे, सूर्यकांत खैरे, अरुण थोरात तसेच भैरवनाथ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांची प्रेरणा ह्या कार्यामागे होती. जनमत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी हरिभाऊ बळी, दौंड.